जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, तर हा धारूरचा घाट आहे, आता धारूर तेलगाव। तर ह्या घाटामध्ये सतत ऑक्सिजनचं प्रमाण वाढायलाच आहे, पण वाहन प्रत्येक वाहनधारकाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही वाहन चालवताना एकदम सावधगिरीने चालवा आणि कुणाचा तरी एक जीव वाचवा। कुत्रं मेलं म्हणून का, कुत्र्याचा माणसाचा कुत्र्याचा सगळ्या प्राण्याचा सारखा जीव आहे। पण मला तुम्हाला कळकळीची विनंती की सांगायचं आहे की कुठल्याही जीवासंग प्रेम करा आणि जीव वाचवा। आणि धारूच्या घाटामध्ये चालताना एकदम तुम्ही व्यवस्थित सावधगिरीने चाला, कारण की त्याच्यामध्ये तुमचा बी जीव जायची शक्यता आहे। कारण की हा इतका भयंकर घाट आहे की तुम्ही या घाटातून वाहनातून चालल्यावरच तुम्हाला कळन। पण तुम्हाला कळकळींची विनंती, गाड्या सावधगिरीने चालवा। आणि आता आपण हे कुत्रं मेलेलं आहे, त्याला आपण पुरू खड्डा खांदू आपण इथं। पलकडल्या साईडला घे ना, हा तिकडं मग हे आलकड सिमेंटचं काँक्रीट आहे। थोडं आणखीन बसायचं नाही ना, तुमचा तरी जीवच आहे हा। जय जाऊ जय शिवराय। मित्रांनो, कळकळीची विनंती की ऑक्सिजन टाळा आणि दुसऱ्याचा जीव बी टाळा तुम्ही। बरोबर आपण